विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीमध्ये आता रस्सीखेच सुरू झालेली आहे. सर्वात मोठा विरोधी पक्ष असल्यानं विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीला मिळणार आहे. विरोधी पक्षनेतेपद पदासाठी राष्ट्रवादीमध्ये अनेक अनेक जण स्पर्धेमध्ये आहेत, त्यामुळेच आता रस्सीखेच ही होणार आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचं नाव स्पर्धेत आघाडीवर आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड यांची नावं देखील विरोधी पक्षनेतेच्या पदाच्या शर्यतीमध्ये आहेत. अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या संपर्कात आहेत. दीपक, ही रस्सीखेच होणारच होती, म्हणजे राष्ट्रवादी विरोधी पक्षनेतेपदी कोण बसणार राष्ट्रवादीत, हा एक मोठा प्रश्न आहे. दीपक भातुसे यांच्याशी आमचा संपर्क तुटलेला आहे, मात्र पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न राहील. धनंजय मुंडे यांचं नाव आघाडीवर आहे, तसंच जयंत पाटील यांचं नाव आघाडीवर येत आहे, तसंच दिलीप वळसे पाटील यांच्याही नावाची चर्चा यामध्ये आहे, तसंच जितेंद्र आव्हाड हे देखील एक नाव या निमित्तानं पुढे आलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याशी संपर्क झालेला आहे. दीपक, काय अधिक माहिती, आव्हाडांचं नाव देखील चर्चेत असल्याचं कळतंय, पण मुंडेंचं नाव हे सगळ्यात आघाडीवर आहे, काय सांगाल? तन्मय, राष्ट्रवादी काँग्रेस हा राज्यातला सगळ्यात मोठा विरोधी पक्ष नेता म्हणून समोर आलेला आहे. 2014 निवडणुकीमध्ये काँग्रेस मोठा पक्ष होता, काँग्रेसच्या जागा या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा एकने जास्त होती, त्यामुळे विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसकडे गेलं होतं. मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा जास्त असल्याने साहजिकच विधानसभेतलं विरोधी पक्षनेते हे राष्ट्रवादीकडे जाणार आहे, आणि या पदासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्पर्धा सुरू झाली असं म्हणावं लागेल. कारण अनेक दिग्गज नेते जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेत निवडून आलेले आहेत. त्याच्यात जर आपण नावाने क्रम घेतला, म्हणजे कुठला नाव सगळ्यात वरती स्पर्धेत आहे, त्यात धनंजय मुंडे यांचं नाव पहिलं आहे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं नाव आहे, त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील आहेत, आणि आक्रमकपणे सभागृहात भूमिका मांडणारे जितेंद्र आव्हाड यांचंही नाव या स्पर्धेमध्ये आहे. मात्र सर्वात वरती नाव जे आहे ते विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी धनंजय मुंडे यांचं आहे, कारण विधान परिषदेमधला विरोधी पक्षनेतेपदाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्याचबरोबर विधान परिषदेमध्ये अनेक मुद्द्यांवर त्यांनी सरकारला अडचणीत आणलं होतं, मुख्यमंत्र्यांना अनेक मुद्द्यांवर घेरलं होतं, आणि त्यांनी सरकारची कोंडी अनेक मुद्द्यांवर विधान परिषदेत केली होती. त्यामुळेच धनंजय मुंडे यांचं नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी विधानसभेच्या अग्रभागी आहे. मात्र हा सर्वस्वी निर्णय जो आता शरद पवार घेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये यासंदर्भात चर्चा होईल. सध्या दिवाळीच्या मुहूर्तावरती या संदर्भात चर्चा होणार नाही, कारण दिवाळीत सगळे नेते मग्न आहेत. दिवाळी संपल्यानंतर या संदर्भातली बैठक राष्ट्रवादी काँग्रेसची होईल, आणि विरोधी पक्षनेतेपद विधानसभेत कोण असेल ते निश्चित होईल. काय चित्र असेल हे पाहावं लागेल. नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे राष्ट्रवादीत विरोधी पक्षनेतेपदासाठी आता रस्सीखेच सुरू झालेली आहे. मात्र धनंजय मुंडे हे नाव सगळ्यात आघाडीवर आहे.